जहां पिछले कुछ सालों से चर्चा में रही मुंबई कोस्टल रोड आखिरकार मुंबई वासियों के लिए खोल दी गई है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढ़ा की मौजूदगी में समुद्री तट से पहले चरण की एक लेन का उद्घाटन किया गया। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घोषणा की कि इस पर समुद्री के तट पर छत्रपति संभाजी महाराज के नाम से जाना जाएगा। मुंबई में प्रिंसेस स्ट्रीट से बांद्रा वाली सी लिंक के दक्षिणी छोर तक के चरण का निर्माण पूरा होने के बाद उस चरण की एक लेन का उद्घाटन किया गया है। समुद्री मार्ग की कुल लंबाई 10.58 किलोमीटर है, जिसका 9 किलोमीटर हिस्सा दक्षिण मुंबई में है। आणि मी एकच सांगतो, इथे कोळी बांधव आलेले आहेत। या कोळी बांधवांचा जो तो काही 2 पिलर मधला स्पॅन मोठा पाहिजे होता, त्या 60 मीटरचा 120 पाहिजे होता। स्थानिक आमदार असतील, त्यावेळचे मुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे सगळे कोळी बांधव भगिनी गेल्या, परंतु ते होणार नाही, टेक्निक शक्य नाही। मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, मी देवेंद्रजी आणि आयुक्तांना बोलवून आम्ही सांगितलं 2 पैसे जास्त खर्च होतील, पण कायमचा हा कोळी बांधवांचा प्रश्न सुटेल। 120 मीटर ते स्पॅन आपण करूया, आणि तो निर्णय घेतला आपण कशासाठी, प्रकल्प कोणासाठी करतो आपण, लोकांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी, त्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे। आणि म्हणून या सरकारने तात्काळ निर्णय घेतला आणि ते कामही सुरू झालं। थोडं आता ते मे मध्ये तेही सगळं कम्प्लीट होईल, उद्या भविष्यामध्ये अडचण नको। आणि ज्यांच्या कोळी समुद्र म्हणजे आपले कोळी बांधव, हा दर्याचा राजा, त्याला का नाराज करायचं? हा मूळ भूमिपुत्र आहे।